ती म्हणत होती मला जेवण वगैरे दे म्हणून, तर मी दिलेच नाही. Yeah, you're my Robin Hood. रॉबिन हुड बेसिकली असं आहे की आपल्याकडे जर काही जेवण अतिरिक्त राहत असेल कुठं लग्न कार्यात किंवा आपल्या घरी काही कार्यक्रम झाला, तर मग जेणेकरून ते फूड किंवा जेवण हे वेस्ट होऊ नये, तर एका गरजूवंत व्यक्तीला आपण दिलं ते तर ते कोणाला पोटभर जेवण होऊ शकतं. त्यासाठी आमची ही थोडा प्रयत्न आहे रॉबिन हुड आर्मीचा की सगळं आपण फूड जे आहे हे व्यवस्थित प्रत्येक जे गरजू लोक आहेत तिथपर्यंत जावं. एक एक करून खा सगळ्यांनी, ठीक आहे? उष्ट कोणी टाकायचं नाही आहे, जेवढं लागणार आहे तेवढंच घ्या. आणि जर ह्या रॉबिन हुड आर्मी मध्ये जर इन्वॉल्व व्हायचं असेल तर आम्ही कशा प्रकारे इन्वॉल्व होऊ त्याच्या? रॉबिन हुड आर्मी मध्ये तुम्ही, आमचा एक फेसबुक पेज आहे रॉबिन हुड आर्मी, त्याचं तुम्ही त्याच्यावर तुम्ही जॉईन होऊ शकता. तिथून तुम्हाला डिटेल्स भेटतील आमचे ड्राईव्हचे. आम्ही दर संडे मोस्टली करतो, किंवा जर काही सरप्लस फूडला आम्हाला काही कॉल आला मंगल कार्यालयाचा किंवा हॉटेल्सचा, तर आम्ही तिथून फूड घेतो आणि लोकांपर्यंत ते पोहोचवतो. आम्ही बघा, व्हॉलेंटिअरिंग हा दोन प्रकारे, की तुम्ही एकतर व्हॉलेंटिअरिंग हा तुमचा वेळ देऊ शकता आम्हाला, ह्या जे आम्ही फील्डवर जे वर्क करतो आज की जेवण वाटप करणे किंवा लहान मुलांना काही शिकवणे, त्याच्यासाठी तुम्ही तुमचा वेळ इथं आम्हाला देऊ शकता. किंवा तुमच्याकडे जर जेवण काही उरलेलं असेल हॉटेल्सवाले किंवा मंगल कार्यालयवाले, तर त्यांच्याकडनं आम्हाला जर जेवण भेटलं तर आम्ही तेही सप्लाय करतो. तर मेन मोटर रॉबिन हुड आर्मीचं तेच आहे, जे सरप्लस फूड आहे ते आपल्याला गरिबांना पोहोचवण्याचं. सेकंड, फक्त फूड पोहोचवण्याचं म्हणजे हेच एक कारण नाही आहे, पण त्यांच्या लाईफस्टाईल ती म्हणजे कशी आहे, ते काय जगतं, त्यांचे प्रॉब्लेम्स काय हे पण आपल्याला लक्षात घेण्यासाठी आणि काहीतरी चेंज घडवण्यासाठी आपल्याला एज्युकेशन इज लाईक मस्ट. एज्युकेशन शिवाय म्हणजे काही इतकं आपण चेंज करू नाही शकत. ठीक आहे, फूड आपण प्रोव्हाइड करू शकतो, पण किती वेळा, एक वेळा, दोन वेळा असं, आणि संडे टू संडे आपण सगळेजण फ्री असतो, तर फूडपेक्षा जास्त एज्युकेशन जास्त महत्त्वाचं आहे. तर आता आम्ही सगळ्यांनी हे घेतलं आहे की काही ना काही एकदम बेसिक, हे नाही की त्यांना एकदम अ ब क पासून सुरू करायचं, फक्त काहीतरी बेसिक असं, कलर्स आहे, रंग कसे असतात, काय नाही, हात धुवायचं, म्हणजे हायजीन इज सो इम्पॉर्टंट फॉर अस, हे त्यांना कळवायचं प्रयत्न असं आहे. डबा खायचा मूडच नाही तुला माहिती का, येते वेळेस ना मला उशीर होत होता
आणि ते तिथे एक आंटी दिली दिसली, ती म्हणत होती मला जेवण वगैरे दे म्हणून, तर मी दिलेच नाही. आणि ते रॉबिन हुड आर्मीवाले किती हे करतात ना, म्हणजे त्यांनी तर हर रविवारी म्हणजे ड्राईव्ह करतात आणि त्यांना फूड डोनेट करतात, तर मी एक सुद्धा डब्बा दे दिला नाही त्यांना. चल ना आपण तिथे जाऊन देऊन येऊ, आपण इथं काही करू शकत नाही का? ठीक आहे, चल आपण डब्बा देऊन येऊया त्यांना. तू डब्बा भर.